Hello students, welcome to our Rise Up Tutors channel. Dear students, today I am taking third section of 12th standard, unit 3.2, mind mapping. Students, it is new writing skill for yourself and it will be asked in our question. In our question, manje or manje tumhala vicharna yeil. But it's very easy to complete. So what is mind mapping? First of all, I am discussing now. Actually, first of all, we have to learn what is definition about mind mapping. Means you should have to clear the concept about mind mapping. Then you can easily understand it because it's very simple and clear idea. Now, mind mapping means what? Suppose one example I am giving here. According to me, teacher is teaching, right? So I am taken here. Teaching is main idea. Teaching is main idea. So for teacher, in front of them is student or are students, right? Means here one, according to the students, teacher given their explanation or notes. What do you understand into it? Teaching is main idea and their main branch is student, right? So student, for student now, another branches, another tweaks were started by teacher. Means first of all, teacher try to teach for students. Beginning, he or she will read the textbook, right? Then understand it, what it is. Then started to prepare notes. Then teacher present the notes to students, right? आता काय कळलं बघा, टीचिंग ही एक मेन आयडिया झाली आणि समोर मेन ब्रँच टीचर करता टीचिंगमध्ये कोणती आहे, तर स्टुडंट्स आहे. आता स्टुडंट्स करता जर टीचिंग करायचं आहे तर टीचरला पहिल्यांदा कोणकोणत्या गोष्टीतून जावं लागतं? तर टीचर पहिल्यांदा टेक्स्टबुक वाचणार, मग ते अंडरस्टँड करून घेणार, समजून घेणार, नोट्स तयार करणार आणि मग त्या प्रेझेंट केल्या जातात मुलांच्यापर्यंत, राईट? सो दीज आर द ब्रँचेस फॉर स्टुडंट्स. आता हे वेगळ्या ब्रँचेस झाल्या स्टुडंट्स करता दिलेल्या टीचरकडून. देन व्हॉट आर द ड्युटी ऑफ अ स्टुडंट? स्टुडंट विल सॉल्व व्हॉट एव्हर गिवन हियर बाय द टीचर अँड स्टार्टेड टू resolve or solve the problem of doubts, right? Then teacher giving some homework to students. So this is also one work that were must done by our student. आपल्या स्टुडंट्सनी मग ते दिलेलं होमवर्क कम्प्लीट करणं ही एक अजून एक त्यामध्ये ब्रँच सांगता येईल. मग तेही त्यांना कम्प्लीट करावं लागेल होमवर्क. आणि मग लास्टला काय सांगू शकता टीचर की टेल टू एव्हरी स्टुडंट दॅट मस्ट सेल्फ स्टडी अँड प्रॅक्टिस मोर. ओके, सो हियर वी कॅन मेक ऑल दीज थिंग्स. हियर टीचर इज मेकिंग सेंट्रल आयडिया अँड ऑल थिंग्स इन mind and then present to the students in graphical way, neither in written way, neither in description way. Means this idea will be described by teacher also. So this is called mind mapping. Now technical definition about mind mapping, how it will be say. आता कशा पद्धतीनं बोलली जाऊ शकते बघा, टेक्निकल डेफिनेशन आहे ते माइंड मॅपिंगची, हे तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगितलं.
आता बघा, टेक्निकल डेफिनेशन तयार होत असताना माइंड मॅप मीन्स डिझाईन ऑर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन टू डिस्क्राईब द सेम आयडिया ऑफ फॅक्ट्स ऑर सिच्युएशन्स. देन इट्स टाईप ऑफ प्रेझेंटेशन कॅन बी कॉल्ड माइंड मॅपिंग. अंडरस्टँड? दिस इज द डेफिनेशन ऑफ माइंड मॅपिंग. म्हणजे तुम्हाला एक तर ग्राफिकल प्रेझेंटेशन न किंवा डिझाईन करून ते डिस्क्राईब करता येईल, आयडिया जी आहे, सिच्युएशन जी आहे, फॅक्ट आहे, अशा पद्धतीच्या प्रेझेंटेशनला, सादरीकरणाला माइंड मॅपिंग बोललं जातं. देन व्हॉट इज द प्रोसेस अबाउट माइंड मॅपिंग? माइंड मॅपिंग मॅपिंगमध्ये प्रोसेस आहे तर त्यामध्ये टोटल 8 पॉईंट येतात बघा. फर्स्ट वन इज एक्सप्लोअर न्यू आयडियाज. आपण नवीन नवीन आयडियाज ह्यामध्ये आपल्या पद्धतीने त्यामध्ये क्रिएट करू शकतो, मेन आयडिया घेऊ शकतो आणि त्याला वेगळे आपल्या त्या कंटेंट किंवा वेगवेगळ्या ब्रँचेस, त्याला ट्वीक्स अशा निर्माण करू शकतो आणि आपली आयडिया एक्सप्लोर करू शकतो. देन सेकंड वन इज ब्रेनस्टॉर्म ऑफ आवर आयडिया. ब्रेनस्टॉर्म म्हणजे काय? तर दिमाग, ब्रेन हा चालवून आपली आयडिया अजून पुढे कंटिन्यू करणे. नंतर टेक नोट्स, थर्ड प्रोसेस इज टेक नोट्स, नोट्स घेणे. देन फोर्थ वन इज राईट एसेज. मग त्यामध्ये एसेजच काय, अजूनही काही ऑप्शन असू शकतात, राईट एसेज, पोएम्स ऑर आर्टिकल्स ऑर ट्रीटाइज, एनी एक्सेट्रा. ओके, देन फिफ्थ पॉइंट इज मेमोराइज इन्फॉर्मेशन. मेमोराइज मीन्स व्हॉट एवर बी रिटन हियर ऑर गिवन हियर ऑर डिस्कस्ड हियर शुड हॅव टू कीप इन मेमरी. Should you have to keep in memory. So, memorize information is the next process about it. And sixth one is must necessary create presentation about it. Create presentation. Then seventh one, study for an assessment. Then it will be going to everyone that it will be start to go to everyone that for an assessment. Okay. So, must study for an assessment. So, next point is study for an assessment and finally execute it. Last point is finally execute it. Now students, I think your idea is clear here about mind mapping. So in 3.2 mind mapping, do schools really kill creativity? This question raised here in our lesson, right? Kharaj school madhe क्रिएटिव्हिटीला किंवा नवनिर्मितीला किंवा नाविन्यतेला मारलं जातं का, ठार केलं जातं का, याच्यावरती त्यामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सॉल्व हियर आईस ब्रेकर्स. काही क्वेश्चन दिलेले आहेत बघा, त्याच्यावरून तुम्हाला माइंड मॅपिंगची पण आयडिया अजून वेगळ्या पद्धतीने, आता मी एक एक्झाम्पल सांगितलं अजून ह्यामध्ये क्लिअर होते ते तुम्हाला स्पष्ट करते. सी, फर्स्ट ऑब्झर्व द गिवन फिगर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. वन फिगर इज गिवन हियर, सेंट्रल आयडियावर मेन आयडिया इज ट्री हियर इन डायग्राम, राईट? मेन आयडिया इज ट्री अँड देअर हॅविंग ब्रँच, टोटल 3 ब्रँच वर गिवन हिअर इन ग्राफ अँड देन देअर वर अकॉर्डिंग टू इट मेन ब्रँच हॅविंग टोटल 2 ट्विग्स, राईट? 2 ट्विग हिअर. सो यू कॅन क्लिअर हिअर दॅट इट इज द मेन आयडिया विच इज व्हॉट ट्री अँड ट्री हॅविंग 3 मेन ब्रँचेस अँड देन देअर वर next twigs were start, right? So one question given here we have to solve. What is the question? See, personal response type of question given here. So according to your way you have to solve it. I am explaining it how to solve. Replace the main idea by any other thought or title of your own. आता काय करायचं, तुम्हाला एक मेन आयडिया घ्यायची आहे आणि त्या त्या पद्धतीने तुमच्या विचाराने, तुमच्या शीर्षक देऊन, म्हणजेच विचाराने घ्या, तुमच्या प्लॅननुसार तुम्हाला ती बनवायची. फॉर एक्झाम्पल आय टूक हिअर, काय घेतलं होतं बघा, आय एम टेकन नाव हिअर मेन आयडिया इज लँग्वेजेस. लँग्वेजेस देअर आर 3 टाईप ऑफ लँग्वेजेस आय एम रिटर्न हिअर 3. सो दीज आर 3 लँग्वेजेस मीन्स 3 ब्रँचेस अबाउट लँग्वेज. ओके, अशा पद्धतीने आपण बोलता येईल. मग त्यामध्ये ते लँग्वेजेस इंग्लिश, हिंदी, मराठी आय एम टेकिंग हिअर घेतले. यू कॅन ॲड हिअर मोर संस्कृत अँड एक्स्ट्रा वन अदर लोकल लँग्वेजेस. ओके, देन अकॉर्डिंग टू इंग्लिश देअर आर अनादर ट्विग्स आय रिटर्न हिअर मीन्स दे आर हॅविंग टोटल स्किल्स, 4 स्किल्स. सो आय राईट डाऊन हिअर आय एम आय
I write down here, which are total 4 skills: reading, writing, speaking, listening. Okay, so here finish it all. Now reading part, you can write more and more and explore your ideas. You can write in writing also, you can write in speaking also, you can write in listening also. आता तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्हाला अजून ह्यामध्ये किंवा अजूनही ह्यामध्ये ग्राफ हा जो आहे तो प्रेझेंटेशन जे काय आहे ते वाढवता येऊ शकतो, एक्सप्लोअर होऊ शकतो. मग रिडिंगमध्ये बरेचसे घटक येऊ शकतात, रायटिंगमध्ये येऊ शकतात, स्पीकिंगमध्ये येऊ शकतात, लिसनिंगमध्ये येऊ शकतात. दिस इज द एक्सप्लोरिंग आयडिया, राईट. इन दिस वे यू हॅव टू राईट टू युअर चॉईस, टू युअर चॉईस ऑर आयडिया. ओके, नेक्स्ट वन सी बी, कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसेस ऑर बलून्स विथ युअर आयडियाज इन द फिगर्स, इन द फिगर दॅट डिस्क्राइब्स युअर बेसिक प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. अल्सो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. नाउ सी व्हॉट इज द मेन आयडिया गिवन हियर, प्रिपरेशन फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. दिस इज मेन आयडिया. नाउ हाऊ टू कन्वर्ट इट. फर्स्ट वन गिवन हियर, प्रिपरेशन फॉर HSC बोर्ड एक्झामिनेशन. समजा तयारी करायची आहे तुम्हाला 12वीच्या बोर्डच्या एक्झामिनेशनसाठी, हे झाला मेन आयडिया, ही झाली मेन आयडिया. आणि त्याला एक तुम्हाला कंटेंट दिलेला आहे, थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्ट बुक्स. त्याकरता तुमचं सर्व टेक्स्टबुकचं वाचन एकदम थरोली पाहिजे, एकदम लक्ष देऊन टोटल वाचन असणं आवश्यक आहे, डीपमध्ये वाचन असणं आवश्यक आहे. हा एक पॉईंट तिथं दिलेला आहे. नाव नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू ॲड देअर. आता इथे तुम्हाला ॲड करून आता आपल्याला माइंड मॅपिंगचा प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला पुढे ॲड करून देते. बघा आता नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, प्रिपेरिंग टाइम टेबल. मी कोणता घेतलेला आहे नेक्स्ट पॉईंट, तर तुम्हाला त्याकरता आता जर HSC बोर्ड एक्झामची तयारी करायची आहे तर पहिलं तुम्हाला टेक्स्टबुक तर थरोली वाचलं पाहिजे, हा पॉईंट त्यांनी दिला आहे. आपण काय घेऊ शकतो नेक्स्ट, सेकंड प्रिपेरिंग टाइम टेबल. त्याकरता टाइम टेबल तयार करणं आवश्यक आहे. टाइम टेबल तयार असेल तर त्या टाइम टेबल पद्धतीने आपण फॉलो करणं, मग वाचायला सुरुवात केली की नेक्स्ट आपण पॉईंट घेऊ शकतो, अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली. आता तुम्ही जे काही वाचताय, जे काही ऑल टेक्स्टबुकमध्ये स्टडी होतो आहे तो तुम्ही कन्सेप्ट वाचत आहात, तर ते समजणं, एकदम क्लिअर समजणं फार महत्त्वाचं आहे. क्लिअर समजल्याशिवाय पुढे जायचं नाही, नेक्स्ट घ्यायचं नाही. सो अंडरस्टँड द कन्सेप्ट क्लिअरली हा एक नेक्स्ट पॉईंट आला. नेक्स्ट त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो कन्सेप्ट ॲनालिसिस, म्हणजे आपल्याला तो कन्सेप्ट समजला आहे की नाही ह्याचं आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे, आपलं स्वतःचं मूल्यमापन झालं पाहिजे, खरंच हा कन्सेप्ट मला समजला आहे की नाही. तर ते कन्सेप्ट ॲनालिसिस हा नेक्स्ट पॉईंट घेतलेला आहे. देन अजून काय येते बघा आयडिया, अंडरस्टँड द क्वेश्चन्स अँड आन्सर्स. आता बघा, आता तुम्हाला सगळे त्याच्यावर जे नंतर कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर कोणत्याही पद्धतीचा क्वेश्चन त्यावरती विचारला गेला तर तो त्या क्वेश्चनचं तुम्हाला ॲन्सर्स समजलं पाहिजे, देता आलं पाहिजे. सो क्वेश्चन्स सगळे समजले पाहिजे, त्याच्यावरचे ॲन्सर्स सगळे समजणे आवश्यक आहे, तर ती कन्सेप्ट क्लिअर झाली असं म्हणता येईल. आणि मग तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने नेक्स्ट पॉईंट घालता येईल आणि बनवता येईल की प्रिपेअर द नोट्स, आणि मग त्याच्यावरती तुम्ही नोट्स बनवू शकता. आणि हे सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा नेक्स्ट पॉईंट वी हॅव टू टेक केअर कीप इन मेमरी. हे सगळं काय करायचं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, स्मरणात ठेवायचं आहे, जेणेकरून तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत. एक्झाम झाल्यानंतर मग ते बाहेर का एक्झाम झाल्यानंतर, एक्झामला बाहेर काढल्यानंतर विसरून गेला तरी चालतं आहे, पण तोपर्यंत तुम्हाला व्यवस्थितरित्या फिक्सपणे मेमरीमध्ये साठवून ठेवणं फार आवश्यक आहे. कारण तो कन्सेप्ट क्लिअर झालेला असतो आणि तो मेमरीमध्ये बसलेला असतो, तो व्यवस्थित केला, ॲनालिसिस केलं की मेमरीमध्ये जाऊन बसतो, तर ते ठेवणं आवश्यक आहे. आणि मग लास्टला आय एम टेकिंग हिअर वन पॉईंट, प्रॅक्टिस मोर ऑन दॅट. मग प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, विसरून न जाता प्रॅक्टिस करा, जेणेकरून ती कन्सेप्ट क्लिअरली राहील. सो दिस वे वी हॅव टू टेक हिअर माइंड मॅपिंग एक्झाम्पल. ओके, अशा पद्धतीने माइंड मॅपिंगचे एक्झाम्पल तुम्हाला मला वाटते घेतलेलं आहे, ते पटकन समजलंच असेल. नेक्स्ट, इन माय वे आय एम गिविंग हिअर अनादर वन एक्झाम्पल, मोर एक्झाम्पल हाऊ टू राईट. सी, मी जे एक्सप्लेन केलं मग अशी बिगिनिंगला जे टीचिंगबद्दल, तर मी इथे एक दुसरं त्यामधलंच एक तुम्हाला लिहून इथे ग्राफिकल वेनं दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही
तुम्हाला पटकन समजेल. तर इथे मी घेतलेलं आहे अकॉर्डिंग टू आवर सब्जेक्ट इंग्लिश सब्जेक्ट, सो आय एम टेकिंग युअर सेंट्रल आयडिया काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. इथे मी काय घेतलेलं आहे, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हे सेंट्रल आयडिया घेतलेले आहे, मेन आयडिया. सो देअर आर टोटल 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. सो बघा, फर्स्ट वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, सेकंड वन इंपरेटिव सेंटेन्स, थर्ड वन इंटरोगेटिव सेंटेन्स, अँड फोर्थ वन असर्टिव सेंटेन्स. हे चार प्रकार मी बाजूला घेतले. नाव हाऊ टू रेकॉग्नाइज इट, हाऊ टू एक्सप्लेन इन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कसं ओळखायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स? जेव्हा एखादे सरप्राइझिंग वर्ड्स असतात, सडनली सरप्राइझिंग थिंग्स घडतात, किंवा एक्सक्लेमेशन मार्क असतो, तेव्हा आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बोलतो. सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आला तर ते एक्सक्लेमेशन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे असं बोललं जातं. आणि सरप्राइझिंग ज्या काही गोष्टी व्यक्त होतात तर त्या सगळ्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सनीच येतात. सो एक्सक्लेमेटरी मार्कनीच येतात त्या सर्व, ते सर्व गोष्टी एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये ॲड होऊ शकतात. नेक्स्ट वन सांगितलं आहे इम्परेटिव सेंटेन्स. इम्परेटिव सेंटेन्स देअर आर टोटल 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स. म्हणजे आपण यामध्ये ॲडवाईस देऊ शकतो. ॲडवाईस देणारे सेंटेन्स प्लीज ओपन द डोअर, ह्या पद्धतीने प्लीज गिव मी पेन, तर ॲडवाईस देऊ शकतो. तर ह्या पद्धतीने इम्परेटिव सेंटेन्समध्ये तसे सेंटेन्स येऊ शकतात. देन सजेशन करू शकतो, आपण सजेस्ट करू शकतो, एखाद्याला सूचना देऊ शकतो, प्लीज डोंट टच देअर, डोंट टच देअर असं पद्धतीने सजेस्ट करू शकतो. किंवा ऑर्डर, टीचर ऑर्डर देतात मस्ट कम डेली इन स्कूल अशा पद्धतीने, तर ह्या पद्धतीने ऑर्डर पण इम्परेटिव सेंटेन्समध्ये येते. आणि रिक्वेस्ट केली जाते प्लीज ओपन द डोअर वगैरे अशा पद्धतीनं, तर काही रिक्वेस्ट करणारी सुद्धा सेंटेन्स इम्परेटिव सेंटेन्समध्ये येतात. ओके, त्यामुळे हे मी चार त्याला क्विज घेतलेल्या आहेत. नेक्स्ट वन इंटरोगेटिव सेंटेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्या इंटरोगेटिव सेंटेन्समध्ये क्वेश्चन मार्क हा येतोच येतो. सो क्वेश्चन मार्क इज अनदर ट्विक फॉर इंटरोगेटिव सेंटेन्स. नाव असर्टिव सेंटेन्स. असर्टिव सेंटेन्स ह्यामध्ये दोन्ही पद्धतीचे सेंटेन्स येतात. एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स असतो, आज्ञार्थी वाक्य, आणि निगेटिव्ह नकारार्थी सेंटेन्स असतो, नकारार्थी वाक्य असतं. ओके, तर ते दोन्ही प्रकारचे वाक्य जे असतील तेव्हा ते असर्टिव सेंटेन्समध्ये येतात. ओके, तर मला वाटतं सर्वांनाच हा माझा व्हिडिओ, माइंड मॅपिंगचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला नेक्स्ट पार्ट माइंड मॅपिंगचा जर माझा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.